1952 साली पेड़गाव सारणी चित्रपट निघाला, त्याच्या आधी राजाभाऊंचेही गुरु भालजी पेंढारकर यांच्या मी दारू सोडली या चित्रपटात मी एक भूमिका केली होती. कुंकवाचा धनी या चित्रपटात मी नायक होतो. आणि 52 मध्येच आत्र्यांचं ही माझी लक्ष्मी नावाचा चित्रपट होता, त्यात मी खलनायक. राजाभाऊंनी पेडगावची छाणीसाठी माझी निवड केली आणि मला सांगितलं की तू माझं पुतण्या म्हणून तुला काम करायचं. आणि राजाभाऊ हे खरोखर एक असे दिग्दर्शक, असे कलाकार होते की ते तोंडापेक्षा डोळ्यांनी अधिक बोलत असत. राजाभाऊंच्या डोळ्यात वाक्याच्या वाक्य डोळ्यात दिसत असत. असे राजाभाऊ पेडगाव शाळेचे दिग्दर्शक होते. 11 महिने त्या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं डेक्कन स्टुडिओत. आज हे सगळे स्टुडिओही आता इतिहास जमा झाले. थोडस इथे त्या लोकांना त्या काळामध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणून मी आपल्याला पोट प्रश्न विचारू इच्छितो. आता त्या डेक्कन स्टुडिओच्या ठिकाणी काय आहे पुण्यामध्ये? चाकण ऑइल मिल. तर तिथं तो डेक्कन स्टुडिओ होता, तिथं पेडगाव ठाणे शूटिंग चालू होतं. आर्थिक टंचाई किती असते? आता एका वेळेला निर्मात्याकडे फिल्मचे अनेक डबे असत असतात. नायकांनीच मराठी चित्रपटसृष्टीची भाग्यरेषा उमटली, त्यांनी उलटो. राजाभाऊंच्या शिकवण्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगावीशी वाटते की अनेक दिग्दर्शक काम कसं करावं हे सूचना देऊन सांगतात. राजाभाऊ आणि राजाभाऊंचे गुरु भालजी पेंढारकर हे दोनच दिग्दर्शक असे होते किंवा असे आहेत होते की ते करून दाखवत असत. आणि तसं आपल्याला आयुष्यात केव्हा तरी यावं अशी मनापासून कलाकारांना इच्छा वाटत असते की असं केव्हा तरी आपल्याला जमावं. ऊन पाऊस सारखा राजाभाऊंचा चित्रपट पाहिल्यानंतर आजही मला असं वाटतं की परमेश्वरा असा एखादा राजाभाऊ निर्माण करणं पुन्हा की जो ऊन पाऊस सारखा चित्रपट हा पुन्हा एकदा उभारू शकेल. इतका थोर कलाकार, इतका थोर दिग्दर्शक.